आत्ताच उत्तर नांदेडचे आमदार आदरणीय बालाजीराव कल्याणकर यांच्या शब्दातच सांगायचं झालं तर असला मोर्चा नभूतो न भविष्यती एवढा मोठा निघाला. हे सगळ्यांच्या वतीनं सगळ्या खरं म्हणजे तुम्ही सगळे अभिनंदनास पात्र आहात. मी सगळ्यांचं प्रथम अभिनंदन करतो. आज आम्ही हे जी पदयात्रा काढली ते शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काढली. आमच्या मागण्या फार सोप्या येतात आणि शासनावर फारसं आमचं ओझं पण नाही, पण खऱ्या अर्थाने आम्ही राष्ट्राची संपत्ती आहोत, आम्ही राष्ट्राचं बूड आहोत, आम्ही मायबाप आहोत. या राष्ट्राला उभे करण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून आमच्या थोडक्याच मागण्या आहेत त्या शासनाने पूर्वीच मान्य केलेल्या आहेत, पण त्या योग्य तऱ्हेने हाताळल्या जात नाहीत आणि मान्य करून सुद्धा त्यांना उपयोगात आणल्या जात नाहीत, व्यवहारात आणल्या जात नाहीत. म्हणून आम्हाला आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना अत्यंत चांगले काम करणारी अशी त्यांची ख्याती आहे. अनेक चांगल्या लोकाभिमुख आणि लोकप्रिय योजना त्यांनी आणल्या. तद्वतच आम्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी मायबापासाठी त्यांनी लाडके मायबाप म्हणून योजना आणावी आणि आम्हाला 3,500 रुपये महिना आम्हाला हे मानधन किंवा सन्मानधन म्हणून द्यावं. त्यांनी महामंडळ नेमलं ज्येष्ठ नागरिकांचं, खरं म्हणजे त्यांना धन्यवाद देतो की आजपर्यंत एकही मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झाला नाही आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडे लक्ष दिले नाही, पण त्यांनी ठोसपणे महामंडळ स्थापन करून आमचा आनंद द्विगुणित केला आहे. त्या मंडळाच्या मार्फतच का होईना आमच्यापैकी 1 ते 4 ज्येष्ठ नागरिक एकेका कुटुंबात आहोत. समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या 18% आम्ही आहोत. आमची आजही घरात आणि समाजामध्ये पत आहे. शासनाने आमची जर पत सांभाळली तर आम्ही त्याला मत आमचं देऊ, 100% मत आम्ही त्यांना देऊ. आम्ही जर म्हटलं आम्ही 6च नाही तर गावचं गाव बदलू शकतो एवढी आमची ताकद आहे. आज मी मुख्यमंत्री साहेबाला आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सगळ्याच मंत्र्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवले, खरं म्हणजे हातात घेतलेले आहेत, आजपर्यंत कुण्याही आमदारांनी आणि खासदारांनी याचा जिक्र सुद्धा केला नाही, कुठेच त्याचा गवगवा केला नाही किंवा पाठपुरावा केला नाही, पण नांदेड उत्तरचे आमचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी स्वतः आमच्या या पदयात्रेला भेट देऊन त्यांनी सांगून टाकलं की मी माझ्या परीनं मंत्री महोदयांना भेटून तुमच्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या मान्य करून देण्याचा प्रयत्न करीन आणि आम्हाला 100% विश्वास आहे की हे मंत्रिमंडळ, हे महाराष्ट्र राज्यातील एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मंत्रिमंडळ आमच्या 100% मागण्या मान्य करतील आणि आम्हाला न्याय देतील. आणि आम्ही त्यांनी आमचे पत राखल्यामुळं आम्ही सगळ्याचं मत त्यांना देणार आहोत. मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या म्हणजे निवडणुकीच्या अगोदर म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर पुन्हा आम्ही मोर्चा काढू आणि पुन्हा दिवसभर पुन्हा आज तर आम्ही लक्षणीय उपोषण केलं, उभ्या उभ्या केलं कल तर आम्ही विनंती करू इच्छितो की आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि आमचे आशीर्वादही घ्यावेत आणि मतही घ्यावेत एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक, धन्यवाद.